हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म ऑफ डॉक्टर बापूजी साळुंखे इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजीज मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। सेशंस वी हैव ऑलरेडी स्टार्टेड विथ आवर फर्स्ट यूनिट प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड एंड फ्लूड प्रेशर एंड वी हैव डिस्कस्ड अबाउट द डिफरेंट प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड। इन दिस सेशन वी विल बी स्टार्टिंग विथ आवर न्यू टॉपिक दैट इज फ्लूड प्रेशर। So what is fluid pressure? So when a fluid is contained in a vessel, it exerts force at all points on the sides and bottom of the container. This force per unit area is called as pressure. Mathematically, if force is denoted by F and area is denoted by capital A, then the equation of pressure will be P is equal to F upon A. SI unit is न्यूटन पर मीटर स्क्वेयर और पास्कल, एज द फोर्स इज रिप्रेजेंटेड इन न्यूटन और एक्सप्रेस्ड इन न्यूटन एंड द एसआई यूनिट ऑफ एरिया इज मीटर स्क्वेयर, देन द टोटल यूनिट ऑफ प्रेशर विल बी न्यूटन पर मीटर स्क्वेयर। सो दिस न्यूटन पर मीटर स्क्वेयर इज ऑल्सो नोन एज पास्कल। ओके, सो यू कैन सी दिस फिगर। सो हियर वी हैव टू कंटेनर्स, आपल्याकडे दोन कंटेनर आहेत, एक बेसिक सपोज हा ग्लास आहे आणि एक कोणत्याही वेगळ्या शेपचा कंटेनर आहे। आता या दोन्ही कंटेनरमध्ये मी काही क्वांटिटी ऑफ फ्लूड घेतलेली आहे। सपोज की हे फ्लूड जे आहे ते वॉटर आहे दोन्ही पण। आता ह्या वॉटरची जी क्वांटिटी आहे, या फ्लूड दॅट इज वॉटर जे आहे याची जी काही क्वांटिटी आहे, या क्वांटिटीमुळं या वॉटरचं काहीतरी वेट असेल आणि हे वेट जे आहे ते या वेसलच्या साईड्सवर, बरोबर, या दोन ज्या साईड्स असतील इथंसुद्धा या दोन साईड्स असतील, किंवा या वेसलचा जो काही बॉटम आहे या बॉटमवर त्या वेस वॉटरचं वेट हे ॲक्ट होईल। आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हे वेट जे आहे, आता वेट हा एक फोर्सच आहे, सो हा वेट किंवा हा फोर्स जो आहे तो सर्फेसेसना किंवा साईड्सवर कसा ॲक्ट झालेला आहे बघा, तर नॉर्मल दॅट इज इट इज ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू द सर्फेसेस इन विच द वॉटर इज इन कॉन्टॅक्ट विथ। हियर ऑल्सो तुम्ही जर बघितला तर हा सर्फेस हा इन्क्लाइंड आहे, सो जरी सर्फेस इन्क्लाइंड असेल तर फ्ल्यूड पार्टिकल्स त्या सर्फेसवर कसा फोर्स ॲक्ट करतील, तर नॉर्मल टू द सर्फेस, जो काही सर्फेस आहे त्या सर्फेसला नॉर्मल फोर्स ॲक्ट करतील। आणि हाच फोर्स जो आहे जर मी एरियाबरोबर कन्सिडर केला तर ती जी टर्म होते त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर किंवा सिम्पली इंटेन्सिटी ऑफ प्रेशर। अँड धिस प्रेशर इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग धिस इक्वेशन पी इज इक्वल टू एफ अपॉन ए। आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलात, ही जी काही इंटेन्सिटी ऑफ प्रेशर आहे ही आपण जी डिस्कस करतो हे स्टॅटिक फ्लूडसाठी कन्सिडर केलेलं आहे। सो या स्टॅटिक कंडिशनसाठी हा प्रेशर प्रेशर जे आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया आहे। म्हणजेच काय, जेवढा तुमचा एरिया कमी असेल तेवढं तुमचं प्रेशर मॅक्सिमम असेल। फक्त तुम्हाला डोक्यात काय ठेवायचं आहे की ही स्टॅटिक कंडिशन आहे, ठीक आहे। सो नेक्स्ट इज प्रेशर हेड। सो व्हाट इज प्रेशर हेड? आता हियर वी हॅव कन्सिडर वन वेसल कंटेनिंग सम क्वांटिटी ऑफ फ्लूड। एका वेसलमध्ये मी काही फ्लूडची क्वांटिटी घेतलेली आहे, सपोज हे फ्लूड परत वॉटर आहे आणि या फ्लूडची जी काही हाईट आहे ती मी एचनं रिप्रेझेंट केलेली आहे। आता सपोज याच कंटेनरमध्ये किंवा या वेसलमध्ये मी इथं एक सिलेंडर ड्रॉ केलेला आहे। आता हे सिलेंडर कसं आहे तर इट इज ओपन ऑन बोथ द साईड्स, ओके, ओपन ऑन बोथ द साईड्स। आता हे सिलेंडर मी ह्या कंटेनरमध्ये जर डीप केलं तर हे फ्लूड पार्टिकल्स किंवा हे जे काही फ्लूड आहे ते या सिलेंडरमध्ये इन्सर्ट होईल किंवा सिलेंडरमध्ये आत एंटर करेल, ठीक आहे। आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर प्रेशर हेड, ओके। आता एक्झॅक्टली होतं काय, हे जे काही फ्लूड आहे आपल्याला माहिती आहे की ए लिक्विड एक्झर्ट्स ए प्रेशर ड्यू टू इट्स ओन वेट ऑन ऑल द साईड्स ॲज वेल ॲज ॲट द बॉटम ऑफ द वेसल। जे काही फ्लूड आहे ते त्याच्या
ओन वेट मुळे या कंटेनरच्या साइड्सवर ॲज वेल ॲज बॉटम सरफेसवर फोर्स एक्झर्ट करेल, किंवा त्यालाच आपण म्हणू की वेट एक्झर्ट करेल. ठीक आहे. आता ह्या फ्लुइडमधलं जे काय प्रेशर हेड आहे हे एच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आपण हे कसं कॅल्क्युलेट करू? तर सपोज वी हॅव गॅमा, दॅट इज स्पेसिफिक वेट ऑफ द लिक्विड. हे काय जे लिक्विड आहे, जे आपण वॉटर आहे, त्याचं स्पेसिफिक वेट घेतलेलं आहे गॅमा. एच हाईट ऑफ द लिक्विड इन द सिलेंडर. आणि ए एरिया ऑफ द सिलेंडर ॲट बेस. सो जे काही एरिया आहे या सिलेंडरचा, या बेसचा जो एरिया आहे तो आपण एने घेतलेला आहे. सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द इक्वेशन फोर्स अपॉन एरिया. ओके, आता इथं मी फोर्स काय कन्सिडर केलेला आहे? तर वेट ऑफ द लिक्विड इन द सिलेंडर. अँड ॲज वी नो, वेट इज नथिंग बट द फोर्स विथ विच द बॉडी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ अँड इट इज ऑलवेज ॲक्टिंग इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. सो काय, हे ज्या सिलेंडरमधले फ्लुइडचं जे काही वेट आहे ते नेहमी डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲक्ट होईल. ओके, सो तो फोर्स म्हणजेच मी काय कन्सिडर केलेला आहे? तर वेट ऑफ द सिलेंडर, वेट ऑफ द लिक्विड इन द सिलेंडर अँड अपॉन एरिया, दॅट इज एरिया ऑफ द सिलेंडर ॲट द बेस. ओके, सो धिस वेट इज कॅल्क्युलेटेड. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द वेट? सो जस्ट गो बॅक इन आवर फर्स्ट युनिट, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. सो इन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वी हॅव डिस्कस्ड आवर सेकंड प्रॉपर्टी, दॅट इज वेट डेन्सिटी. सो वॉट इज वेट डेन्सिटी? सो वेट डेन्सिटी इज नथिंग बट इट इज डिनोटेड बाय गॅमा. सो वेट डेन्सिटी इज नथिंग बट वेट अपॉन वॉल्यूम ऑफ द फ्लुइड. ओके, सो हियर धिस वेट विल बी, दॅट इज वेट डेन्सिटी मल्टीप्लाय बाय वॉल्यूम. ओके, सो वॉट इज वॉल्यूम? सो वॉल्यूम इज नथिंग बट एरिया मल्टीप्लाय बाय हाईट. सो हियर धिस वेट विल बी गॅमा मल्टीप्लाय बाय वॉल्यूम, दॅट इज गॅमा ॲज इट इज, अँड वॉल्यूम विल बी एरिया मल्टीप्लाय बाय हाईट. ओके, अपॉन एरिया ॲज इट इज. सो धिस ए अँड ए विल गेट कॅन्सल. सो यू विल गेट the equation as, so this is repeated here, so you will get the equation as gamma multiply by h. okay, and what is this gamma? Also we know that this gamma is nothing but rho g, density multiply by, so this is not h, this is g, so it is rho g. okay, so the pressure will be rho g h. so equate this equation for h, so the h will be p upon rho g. So this is the pressure head which is calculated in terms of meter of a fluid. Okay, the SI unit will be meter. Okay, so this is the pressure head. Next is Pascal's law. So what is the statement of the Pascal's law? It states that the intensity of pressure at any point in fluid at rest is same in all directions. इंटेन्सिटी ऑफ प्रेशर जी आहे, प्रेशरची इंटेन्सिटी कुठल्याही फ्लुइडमधल्या, एखाद्या फ्लुइड कंटेनरमधल्या फ्लुइडच्या कुठल्याही पॉईंटवर, सपोज मी एखादा स्मॉल पार्टिकल किंवा फ्लुइड पार्टिकल कन्सिडर केला, तर त्या फ्लुइड पार्टिकलवर जे काही प्रेशर ॲक्ट होत असेल, फक्त कंडिशन काय आहे? द फ्लुइड ॲट रेस्ट, दॅट विल बी द स्टॅटिक कंडिशन ऑफ फ्लुइड. ओके, इज सेम इन ऑल डिरेक्शन. सो कुठल्याही डिरेक्शनला जो काही फोर्स ॲक्ट होईल तो सेम होईल. ओके, सो कन्सिडर ए ट्रायंग्युलर एलिमेंट ए बी सी. ओके, सो द प्रेशर ॲक्टिंग ऑन साईड ए बी इज पी एक्स पी झेड, सॉरी, प्रेशर ॲक्टिंग ऑन साईड ए सी इज पी एक्स अँड प्रेशर ॲक्टिंग ऑन साईड बी सी इज पी वाय. सो हिअर यू कॅन से दॅट दिस प्रेशर्स आर ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय अँड z direction. Okay, so this is x direction, this is y direction, and this is z direction. Okay, so along x axis the pressure will be px, along y axis the pressure will be py, and along z axis the pressure will be pz. Okay, so by the statement of the Pascal's law we can say that all these pressure, that is px, py, pz, the intensity of all this pressure should be same in all directions. So mathematically we can say that p
px is equal to py is equal to pz. Okay, so this is the Pascal's law. So in real life applications, we have many examples where the Pascal's law is used, such as hydraulic ram. So here you can say that we have using two pistons. इथे दोन पिस्टन यूज केलेले आहेत. हा एक स्मॉल पिस्टन आहे आणि इथे एक मोठा पिस्टन आहे. सो या स्मॉल अमाउंट ऑफ फोर्समुळे ही हेवी कार जी आहे ती लिफ्ट होते. आणि ही कशामुळे होते तर प्रेशर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते कोणत्याही डिरेक्शनला इक्वली डिवाइड होतं, जेणेकरून या स्मॉल फोर्ससाठी ही हेवी कार लिफ्ट केली जाते. ओके, नेक्स्ट आहे हायड्रॉलिक जॅक. जसं की आपण कार्समध्ये हायड्रॉलिक जॅक यूज करतो, हे पण एक पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट आहे हायड्रॉलिक ब्रेक आणि लास्ट इज अ हायड्रॉलिक पंप. सो दीज ऑल डिवायसेस आर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ. नेक्स्ट इज प्रेशर सिस्टीम, और यू कॅन से इट ॲज अ प्रेशर, टाइप्स ऑफ प्रेशर. ओके, सो इन फिगर तुम्ही बघू शकता की इथं मी एक एक्स ॲक्सिसवर मी ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर मेन्शन केलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवर एक प्रेशर मेन्शन केलेलं आहे. ओके, आणि एका टिपिकल लेवलला ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, ती काय रिप्रेझेंट करते तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, मग कुठले टाईपचे प्रेशर्स आहेत? सो त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲब्सोल्यूट प्रेशर, नंतर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, नंतर आहे गेज प्रेशर. अगेन गेज प्रेशर इज सबडिवाइडेड इंटू टू टाईप्स, पॉझिटिव्ह गेज प्रेशर अँड निगेटिव्ह गेज प्रेशर ऑर व्हॅक्युम प्रेशर. ओके, सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द ॲब्सोल्यूट प्रेशर. आपण पहिला ॲब्सोल्यूट प्रेशर काय आहे हे डिस्कस करू. सो वॉट इज ॲब्सोल्यूट प्रेशर? सो इट इज द प्रेशर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर. ओके, सो ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर कुठं मेन्शन केलेलं आहे? तर इथं हे ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर आहे. सो कुठलंही प्रेशर जे आपण जे ॲब्सोल्यूट झिरोपासून मेजर करतो आहे, तर अशा प्रेशरला आपण काय म्हणतो आहे? ॲब्सोल्यूट झिरो प्रेशर. सो इथं तुम्ही बघू शकता की पॉईंट ए हे सुद्धा एक ॲब्सोल्यूट प्रेशर आहे, पॉईंट बी हे सुद्धा एक ॲब्सोल्यूट प्रेशर आहे. का? कारण ते आपण कुठून मेजर केलेलं आहे? तर ॲब्सोल्यूट झिरो प्रेशरपासून मेजर केलेलं आहे. ओके, सो मॅथमॅटिकली ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू दॅट इज पी ए बी एस इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक, दॅट इज दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस दिस इज द गेज प्रेशर. ओके, सो पी ॲट ॲब्सोल्यूट इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक प्लस पी गेज. सेकंड आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय? की आपल्या सराउंडिंगला एअर ही नेहमी प्रेझेंट असते. ओके, सो ॲट द अर्थ सर्फेस द प्रेशर ड्यू टू इट्स वेट ऑफ द एअर अबव द अर्थ सर्फेस इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जी काही हवा आहे, एअर आहे, ती आपल्यावर काहीतरी प्रेशर एक्झर्ट करत असते. आपल्यावर म्हणण्यापेक्षा सगळ्या बॉडीजवर, ज्या लिव्हिंग बॉडीज असतील, नॉन लिव्हिंग बॉडीज असतील, त्या सगळ्याच बॉडीजवर ही एअर काहीतरी प्रेशर एक्झर्ट करत असते आणि त्याच प्रेशरला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. ओके, सो जनरली द ॲटमॉस्फेरिक प्रेशर हेड इज 760 mm ऑफ मर्क्युरी ऑर 10.33 meters ऑफ वॉटर अँड दिस डिस्टन्सेस आर मेजर्ड जनरली फ्रॉम द सी लेवल. ठीक आहे, नेक्स्ट आहे गेज प्रेशर. सो इफ द प्रेशर इज मेजर्ड अबव ऑर बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इट इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. ओके, सो इथं बघा, गेज प्रेशर इथं पण आहे आणि गेज प्रेशर जे आहे ते इथे पण आहे. आता हे पॉझिटिव्ह गेज प्रेशर आहे कारण ते अबव ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, आणि बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असतं त्याला आपण व्हॅक्युम प्रेशर किंवा निगेटिव्ह गेज प्रेशर म्हणतो. सो वॉट इज पॉझिटिव्ह गेज प्रेशर? इफ द प्रेशर इज मेजर्ड अबव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅन इट इज पॉझिटिव्ह गेज प्रेशर विच इज कॅल्क्युलेटेड बाय पी ॲब्सोल्यूट मायनस पी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अँड निगेटिव्ह गेज प्रेशर व्हॅन द प्रेशर इज मेजर्ड बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर देन इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह गेज प्रेशर ऑर व्हॅक्युम प्रेशर. ओके, सो दीज आर ऑल द डिफरंट टाईप्स ऑफ प्रेशर्स. सो फॉर टुडे वी विल स्टॉप हियर. फॉर फर्दर क्वेरीज यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी ऑन दिस नंबर. थँक्यू. In next session, we will be discussing about the different mechanical devices which are used to measure the pressure. Okay?